ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कारतगा येथे अद्यावत प्रथमेश ज्वेलर्सचं थाटात उद्घाटन। ग्रामीण भागातील ग्राहकांना शुद्ध सोन्या चांदीचे दागिने एका छताखाली। निपाणी तालुक्यातील कारतगा येथील विनोद डेंगे यांच्या अद्यावत आणि वातानुकूलित अशा प्रथमेश ज्वेलर्सचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला। विनोद टेंगे यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना शुद्ध सोन्या चांदीचे दागिने एका छताखाली मिळावेत व ग्राहकांच्या सेवेसाठी सीसीटीव्ही वातानुकूलित शोरूम जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिला आहे। नूतन प्रथमेश ज्वेलर्स उद्घाटन निपाणी ग्रामीण सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी एपीएमसी सदस्य अरविंद खराडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं। यावेळी बोलताना सुरेश पाटील म्हणाले की ग्रामीण भागात सुसज्ज आणि वातानुकूलित प्रथमेश ज्वेलर्स ग्राहकांच्या सेवेसाठी चांगली संधी देऊन आपले नाव कमवेल। ग्रामीण भागांमधील ग्राहकांच्या सेवेसाठी ढेंगे यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। यावेळी मालक विनोद ढेंगे म्हणाले की ग्राहकांना कलात्मक सोन्या चांदीच्या दागिन्यांबरोबरच त्यांना सुसज्ज आणि अद्यावत शोरूम असावं या दृष्टिकोनातून मी या प्रथमेश ज्वेलर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी हे ज्वेलर्स सुरू केलं आहे। यावेळी राजू खिचडे, भाऊसाहेब चिंदके, उत्तम खराडे, स्वप्नील आळते, तात्यासो बलवान, दीपक अलंकार, रामा खोत, रावसाहेब हांडे, निसार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी पिरनाळे।